माणसानं सांगितलेलं तेवढं ऐकत जा. बापळा बसा इकडे खाली कुठं प्याही चहाचा घोट केलेला. तिकडे नातवाला घेऊन बसवायचं सोडून बसायचं सोडून दुसऱ्याचा आगळ बगळ भरडी देता नाही. त्याला काय आयुष मध्ये झोपलंय ते आता काही आता देव माणूस आहे की आता मग काय मांडव जाणून आता बाहेर नगर गार तुमची पुन्हा लेंडी पातळ होईल. मी आता घेऊन मांडीवर असं हरवलं तर मग सगळं होतंय त्याला मग टाक ठेवायचा मधल्या मध्ये टाकायचं झोका द्यायचा. पण मला चष्मा कवा लेख घेतात कोणाला ठावं काय. अगं आता ऑपरेशन करून जाळलंय की आणलंय मला चष्म्यावरच बसलीस का लगे एवढं दिसाना का तुला. आता मला का नाही चष्मा लागतंय मला पाहिजे चष्मा घ्यायल की मग जरा दामाने मला दिसत आहे म्हणून ह्या डोळ्याने दिसणार त्या डोळ्याने दिसणार लगे लगे चष्मा बी काय ऑपरेशन केलं मग चष्मा लागायचा म्हणल्यावर चष्मा पाहिजे असतोय चष्मा पाहिजे असतोय भरून नाही म्हणून जमतच नाही मला नुसतं जेल वाढल्यावानी होतय. तुम्हाला काय तुमच्या नातू नातवायचे बाळ मध्ये धुवायला डुंगण धुवायला डोळे काढले म्हणून काय झालं. पण चष्मा मला लागतोय की काम करायला लागतंय ना मी धंदा मग त्या डॉक्टरला विचारावं लागल. दिलाय त्यानं नंबर डॉक्टरनं काय म्हणता नंबर दिलाय नव्हते बॉड्या चांगल्या नव्हत्या नाही बेबी आंधळा व्हायला लागलो आता माझं कसं करता. तुमचे बी काढायचे बुबळ तुमचे बुबळ काढून घ्यायचे तुझे जसे काढले तसे माझे बी काढा. तुमचे नाही काढले तरी चालत. मी आंधळा झालेला बरं आहे का मग तुला लय पंचायत पडेल. मग मला काय पंचायत मला हा गाय मुताय न्यायची म्हणल्यावर आहेत ना तो आहे तुमची तुला उठवा की आता ते सातवा दिवस असं नसतं टाके तोडायचे असलं की हा तिला त्या ऋतुजाला नाही का ते लेकरायला म्हणलंय ना तिला आवाज द्या लवकर जायचं करायचं टाके तोडायला तिथं एक हाक सोडून दहा काम आल्या तिथं त्या उंदरावानी कुई मांजरीच्या पिरियाने करायला लागली उठ नाही. तिला सऱ्या नवरीला फोन लावून लावून जाग आहे तिला लेकरांना काही करायला दिलेलं नाही बरं का. तिची काय चालू गेलीच नाही का. नाही 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 चालीवरच माणूस जाणार गोड चालीवर उठ म्हणलं मी आठवण धू जानू गेली शाळेत जानू गेली सात जानू गेली की शाळेत लेकरला काय भाकर तुकडा नाही गेलं लेकरू बिगडताय बेचारा काल पण चालली 20 रुपये दिले का तसल्या पैशाने काय नसतंय रे भत आणच लागतंय खायला भाकरच लागतीय तसल्यानं लेकरू वाळून वटून जाताय निबर डखवताय तसल्या खाण्यानं नेणं. अरे बोपळा सुंदर असतंय म्हणतात खायला काय काय टाकावं लागतंय हे मला पण खायला लय चांगलं असते सुगरला सुगरला बोपळा दुधी बोपळा दुधी बोपळा दुधी बोपळा जर बनवला शेंगदाण्याचं कूट त्याला जिरेची फोडणी देऊन मटणाची भाजी काय आहे असं बोपळा लागतंय. तुम्ही करताव की मीठ टाकी तव आळणी बुळ करताव आता काय निघालंय असलं तर सोडून दिले लोकांना खायचं तरी काय लय चांगलं आहे का औषधावर हे हॉटेलच आणि खानावळ मधलं काय नाही कोंबडी बकरी मासे हेच निघालं आता खाद्य याला तर कोणी विचारायला तयार नाही. त्याच्या भाकरी सुद्धा बनवित होते भातात टाकतेत नाही भाकर सुद्धा होती होते धपाटे होते काहीतरी होत होत पहिला आम्ही खात होता ना कसे ते काय केलं बाबा ही झार खाऊ वाटेना काय करू वाटत नाही करायचं वाटे वाटे दीड वाटे तांदळाचं लेकर ही खाते करायचं का लेकराला विचारू दालचा भात खाताल का. असले भोपळे लय होते पहिले जुने आमच्या काळात बायानं आमच्या आणायचं आणि शिजवायचे बोपळे आणि भाकरीच्या पिठात ही आंबाड्याच्या भाज्या आणायच्या हितकच पीठ घ्यायचं आणि एवढा मोठा गोळा घ्यायचा आंबाड्याचा आणि भाकर टाकायची लागायची मातावला तसं चालू बरं करून आता मिठा हळदीचा काढा केला ती गाणे म्हणतो नग मला म्हणलं तू ह्या नारग्यात जळत होतील म्हणलं फुकारी घालून बसलाय म्हणताल चटकन मग
त्याला दुकानाची वस्तू खाऊ वाटणार ती खाते ल मी खाते बाबा पुढे कसे आणला असं खाते बाबा दरा खा काय काय के खाय गण्यान वरटेला उभे बेन बेन पियाला मोठा बी उग उग काय आला माय उग रडत उग मरणाच शाळेतून शाळातून त्याला उसाच घ्यायना रडून उरकून जा पळा शाळा किती त्याला रडाव म्हणून कळना गेलं शनिवारची कवर असते शाळा बारा वाजू तर असते काय करायचंय तुम्हाला बाबा चांगला अभ्यास करा आता तुम्हाला पैसे येणार आहेत म्हणून अभ्यास चांगला केला शिक्षण तुमचं चांगलं डोसक असलं तर पैसे सरकारवरून पाठवायला लागलेत लेकरायला आता पोरी व्हायची किम निघाली पैसे त्या पाठवालेत तुम्हाला काहीच कोण्या गोष्टीचं कमी पाडणार नाही आता नाही दिना तर खटरा मारी आता आला तिथं बसून पैसे मागताल तुम्ही कुठलं येईल तुम्हाला कुठलं देईल सरकार त्या शाळामध्ये हुशार पाहिजे त्याला बी शिक्षणच पाहिजे त्याला बी अभ्यासच पाहिजे त्याच्या मायन तर रोज असत तू आहेस का हुशार रटेला तर दोन भाकरी पार करते हुशार आहेस तो शाळेमध्ये नको त्याला म्हणतात नको शाळा हुशार आहे तिला जेवल्यानंतर नाव काढायला जायचं इकडे शाळेची ना तर माझ्या बापाचं ते नाव काढाय येतय सगळं तिला हैदराबाद काढ बरं हैदराबाद नाना सगळे तुमची जन्म कुंडली काढून तिला लिहायला सांगितलं तुझ्या मायचं नाव काय मनीषा तुझ्या बापाचं नाव नाव तुझं नाव घेऊन तुझ्या मायसारखं बापाचं घेते नाव तू सही करा म्हणल्यावर कोणाची करतेस सही माझी काय म्हण काय काय लोकशा काय मग शिकले वर्ग उठलाय का बघा मधी तिकडे करेल कुई 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 मुंद्राच्या पिल्ल्यापासून आता लहान शांती आहे त्याच्यामध्ये शांत तर नाही केलंय झोपलंय म्हणून तर अजिबात माहिती पोरग हातायच्यावर नाही ना हुबा अर्धत दवाखान्यात लावीन मी बिगर खाण्या पिण्याची